म्हणून आम्ही प्रत्येक जण वार्डा वार्डामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये आज उमरे साहेब कन्नडमध्ये कन्नडची आमची पूर्ण टीम गव्हाणे जी असतील आमचे संजय खंबायते असतील हे सगळे त्यांच्याबरोबर आहेत. वैजापूरमध्ये पण ते जी दिनेश परदेशी असतील किंवा ही सगळी आमची टीम असं कोणीही घरी बसले नाही. कसं असतं शेवटी एखादा टेम्पो यायला वेळ लागतो आणि आजपासून तो टेम्पो सुरू झालेला आहे आणि सगळेजण कामाला लागले. मिशन पंतप्रधान मोदी बनवण्यासाठी तुम्हाला प्रत्येक उमेदवार महत्वाचा असताना आग्रही असताना सुद्धा अग्रेसर असताना माझा मेसेज का पसरवला जातो? नाही, आता हे विरोधक काही ना काही प्रचार करतात. आता आम्ही बैठका घेतोय हे त्यांनी बघायला पाहिजे ना. आमचे फेसबुक बघा, आमच्या ट्विटरवर जा, आमच्या इंस्टाग्रामवर जा, तुम्हाला लक्षात येईल की आम्ही सगळेजण बैठका घेत फिरतोय. प्रत्येक कार्यक्रमात तुम्ही सहभागी आहोत. भुमरे साहेबांवर सगळे आमचे लोक सहभागी आहेत असं काही नाही आहे, कुठे नाही. आम्ही भुमरे साहेब शेवटी आमचा मोदीजींना पंतप्रधान करण्याकरता छत्रपती संभाजीनगरचा खासदार हा आपला असला पाहिजे, महायुतीचा असला पाहिजे. त्याकरता आम्ही सर्वजण काम करतोय, मनापासून काम करतोय, कोणीही नाराज नाही. सर्व मित्रपक्ष पण आमच्या बरोबर आहेत. राष्ट्रवादी असो, मनसे असो, RPI असो किंवा रसपा असो, किंवा सगळे पक्ष आमच्या बरोबर आहेत. आम्ही सगळेजण मिळून माननीय संदीपांजी भुमरे साहेबांना भरघोस मताने निवडून आणू एवढा मी तुम्हाला विश्वास आहे. आमची कॉम्पिटिशन आहे, आमची कॉम्पिटिशन आहे MIM बरोबर आणि आम्ही MIM ला नक्की यावे ठरवून दाखवू. खैरे साहेब 3 नंबरला राहणार आहे तुम्हाला आज मी सांग. यस, मागच्या वेळेस ते हरले होते, आता कुठली ऍडिशनल यंत्रणा आहे त्यांच्याकडे? त्यांच्या उलट 5-3 आमदार आमच्या बरोबर आहेत, त्यावेळेस सगळे त्यांच्याबरोबर होते. यावेळेस 3 आमदार आमच्याबरोबर आहेत, 2 आमचे भाजपचे आमदार आहेत, त्याच्यामुळे 5 आमदार आज त्यांच्या विरोधात आहेत. नक्कीच ते 3 नंबरला राहतील हे मी आज तुम्हाला आत्मविश्वासाने सांगतो. चंद्रकांत खेरेंचं भविष्य काय? ते पक्ष त्यांचा ठरवेल उभाटा, मी कशाला विचार करू.